बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवर कधी येऊ शकतात, आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतो. आता काल मी सुद्धा माननीय शरद पवार साहेबांकडे किंवा जयंतराव पाटलांकडे बसून एकत्र बसून आम्ही काही चर्चा केल्या. 288 जागांचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे, ते इतर राज्यांप्रमाणे 20 जागा 25 जागा असं नाही आहे. 3 पक्ष प्रमुख आहेत. बाळासाहेब थोरातांचं हायकमांड दिल्लीमध्ये आहे. 2 दिवस हे सगळे लोक दिल्लीत होते माझ्या माहितीप्रमाणे. आता दिल्लीत काय एखादी चर्चा एखादी सूचना असू शकते, त्या संदर्भात त्यात पवार साहेबांना भेटणार असतील किंवा मातोश्रीवरती येऊन आमच्या पक्षप्रमुखांना माननीय उद्योजना भेटणार असतील, तर त्याच्यामध्ये समन्वयाचा अभाव वगैरे या गोष्टीचा उल्लेख होणं चुकीचं आहे. उत्तम समन्वय 3 पक्षांमध्ये आहे. तसं नसतं तर 90-90 जागा या क्षणी आम्ही जाहीर केल्या नसते. आता काही जागा शेवटपर्यंत अजून, आता आज आणि उद्या उमेदवारी अर्ज भरायचे नाही आहे, सुट्टी आहे. काही किरकोळ ज्या गोष्टी आहेत त्याला मी तिढा किंवा पेच म्हणत नाही, त्या चर्चेनं सुटतील ना. आणि बाळासाहेब थोरात हे त्यासाठीच मातोश्रीवर येतात. अशा पत्राच निवडणूक काळामध्ये असं पत्र व्यवहार होत असत. जरी हल्ली ईमेलचा वापर होत असला, टपाल खातं फार चांगल्या पद्धतीनं काम करत नसलं, तरी असा आपापसात पत्रव्यवहार होतो. नाराजी व्यक्त केली याचा अर्थ काय ते नाराज होऊन संन्यास घेऊन बाहेर गेले असं नाही ना. कुठे आहेत ना नाना पटोलेंशी माझा चांगला संवाद सुरू आहे. काय त्यांचा माझा संवाद झाला आमचा, एका जागेची आम्ही काल अदला बदल केली एकत्र बोलून. नांदेड उत्तर आणि हिंगोली अशी एक जागा आपापसात चर्चा सुरू होती. आत्ता चर्चा झाली 5 मिनिटांपूर्वी. लेटर बॉम्ब वगैरे औपचारिकपणा असतो, तशी पत्र मिळतात, आम्ही त्यांना पत्र पाठवतो. मीही जयंतरावांना पत्र पाठवतो अनेकदा की जयंतराव असं असं आहे, जरा काय करता येईल पहा. पत्र यासाठी पाठवायचं असतं की तो आपल्या समोर एक कागद राहतो चर्चेसाठी. म्हणजे अनेकदा या गोंधळात डोक्यातून अनेक गोष्टी निष्ठून जातात, विसरायला होतं. आता आमची वय झालेली आहे सगळ्यांची, कागद राहिल्यासमोर की चर्चा होते ना. त्याला नाराजी म्हणत नाही. असे पुरावे कोर्टामध्ये पुरावे टिकत नाही चंद्रचूड समोर. तर सरन्यायाधीश पुरावे मानायला तयार नाहीत. हा तर कोणत्या पुराव्याची गोष्टी करताय तुम्ही? सरन्यायाधीश देशाचे पुरावे समोर असून अपात्रते संदर्भात ते मानायला तयार नाही. शरद पवारांसारखा भक्कम पुरावा समोर असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारला देतात, कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतात? अजिबात नाही. 170 ते 175 जागा जिंकून महाविकास आघाडी 26 नोव्हेंबरला सरकार बनवणार. काही कोणामुळे अडत नाहीये, तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्हाला काही शंका असतील तर संध्याकाळी तुम्ही आम्हाला भेटा, आम्ही एकत्र असतो. राहुल गांधीजी यांना मी ओळखतो, अनेक वर्ष ओळखतो. राहुल गांधीजींनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत जर काही एखादी भूमिका मांडली असेल त्याला मी नाराजी म्हणत नाही. तिन्ही पक्ष या महाराष्ट्रात तोलामोलाचे हे राहुलजींना माहिती. शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे राहुलजींशी अत्यंत मधुर संबंध आहेत. जर त्यांनी नाराजी व्यक्त केली असती, जर त्यांना चर्चाच करायची असती, तर आमच्या दोन नेत्यांशी त्यांनी जरूर चर्चा केली असती. या बाहेर आलेल्या ज्या राहुलजी विषयी ज्या गोष्टी आहेत
ज्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. पहिल्या यादीत ज्या काही चाचणी चुका होत्या म्हटलं गेलं होतं दोषी दुरुस्त केल्या जातील, पण दुसरी यादी आली आहे पहिल्या यादीच्या चाचणी चुका दुरुस्त झालेल्या नाही. हो आम्ही आपापसातील जी जागा आहे पारवंड ज्याच्यामध्ये राहुल भूमपरांडाची जागा आहे ज्यात एनसीपी ही आग्रही आहे आणि राहुल मोटेही अपक्ष उमेदवारी आहे तिथून तुम्हीही एबी फॉर्म दिलेला आहे. त्या संदर्भात पक्षात आणि आमच्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. शेका पक्षाची चर्चा पूर्ण व्हायची, शेका पक्षाची आज चर्चा होईल. माननीय शरद पवार साहेबांनी शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई जयंतराव पाटील यांच्याशी चर्चा सुरू केलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये आम्ही चर्चा करू. मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या ठरलं आहे का, काही स्पष्टता आली आहे का? जिथे जिथे मित्र पक्ष जिंकण्याची क्षमता आहे तिथे त्या जागा मित्र पक्षांना दिल्या जातील. आता तुम्ही शेका पक्षाचा विजय सांगितला, आता सांगोला ही जागा शिवसेनेचीच आहे ना. सांगोल्यामध्ये शिवसेनेचे आमदार होते, आम्ही जिंकलोय. म्हणजे असं नाही की आम्ही उगाच कुठेतरी आमचा पायटात. अलिबागला शिवसेना जिंकली आहे दोन निवडणुका सातत्यानं, आपण पाहिलं असेल ते. अशा अनेक जागा आहेत, त्याच्यावर सविस्तर चर्चा आज आणि उद्या होऊ शकते. मुंबईच्या जागा वाटप जवळपास पूर्ण झालेलं घेतलेली नाही, आमचीच आहे घेतलेली नाही, आम्ही काही कोणाचं खेचून घेत नाही. वर्सोव्याची जागा जी आहे की गेल्या दोन निवडणुका भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्या जागेवर शिवसेनेनं आपला उमेदवार दिलेला आहे नक्की. पण अनेक ठिकाणी असं दिसतं आहे महाविकास आघाडी की जिथे शिवसेना युटीटी एबी फॉर्म देते उमेदवारांना, तिथे काँग्रेस आणि एनसीपी हेही एबी फॉर्म देत आहे. हे चित्र कधी स्पष्ट होणार? 29 तारखेपर्यंत मागे विड्रॉल करण्याचा शेवटचा दिवस, 4 नोव्हेंबर. मला असं वाटतं की तोपर्यंत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. मैत्रीपूर्ण लढतीची लागण लागेल असं मला वाटत नाही. भारतीय जनता पक्षाला दंगली घडवायची आहे. भारतीय जनता पक्ष हा संस्कारहीन पक्ष आहे, विकृत लोक त्या पक्षामध्ये भरलेले आहे. स्त्रियांविषयी, घरंदाज स्त्रियांविषयी, राजकारणातल्या चांगल्या स्त्रियांविषयी अपशब्द वापरणं आणि त्यातून तणाव निर्माण करणं ही एक नवीन धंदा त्याने सुरू केलेला आहे. योगी आदित्यनाथ जी हमारे अच्छे मित्र रहे हमेशा, हम उनका आदर करते हैं बाबा जी का, तो हमारे बाबा जी हम उनको हमेशा हमारा प्यार और उनका प्यार आपस में बांट लेते हैं, ये सच है. लेकिन बात रही चुनाव की और राजनीति की, महाराष्ट्र में आकर बाबा जी क्या करेंगे मुझे बताइए आप. बाबा जी तो हर जगह जाते हैं, बाबा जी तो अपने खुद के उत्तर प्रदेश में अपनी पार्टी को नहीं बचा पाए लोकसभा में, अपने खुद के उत्तर प्रदेश में ऐसी ऐसी सीटें हैं, अयोध्या नहीं बचा पाए, चित्रकूट नहीं बचा पाए. अब देखिए ना, तो बाबा जी महाराष्ट्र में आकर क्या, आने दो, भड़काऊ भाषण करेंगे, दंगे भड़काने की कोशिश करेंगे. बाबा जी को आप ध्यान में रखना चाहिए, एक राज्य के मुख्यमंत्री. बटेंगे कटेंगे उनका नारा बहुत चला था, नहीं बटेंगे कटेंगे तो पोस्टर लगने तो यहाँ ना कोई बटेगा ना कोई कटेगा. ये महाराष्ट्र है भाई, ये फुले शाहू अंबेडकर और छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है. इस प्रकार के जो राजनीति है ना बटेंगे कटेंगे वाली, इस राज्य में मुंबई में नहीं चलेंगे हम, ना बटेंगे ना कटेंगे. सर, सीसी की बैठक में राहुल गांधी ने नाराजगी व्यक्त की है सीटों के बंटवारे को लेकर, कांग्रेस को बहुत ज्यादा गेन नहीं हुआ इस बैठक में, इसको लेकर क्या?
अंदर जो लोग बैठते हैं बाहर आकर इस प्रकार की बातें बोलते होंगे, मुझे मालूम नहीं। महाराष्ट्र में तीन पार्टियां प्रमुख है और मजबूत है, कांग्रेस, पवार साहब के एनसीपी और उद्धव जी के नेतृत्व वाली शिवसेना। मुझे लगता है तीनों को लगभग समान सीटों का बंटवारा हुआ है और ठीक है। और राहुल गांधी जी बहुत ही संयमी नेता है, उनको महाराष्ट्र के राजनीति के बारे में पूरी जानकारी है, कौन कितने पानी में है ये भी मालूम है। हरियाणा में तो पूरी सीटें कांग्रेस ने लड़ी थी, हरियाणा में पूरी सीटें कांग्रेस ने लड़ी थी ना, सरकार नहीं आ पाई। तो सबको साथ लेकर चलना चाहिए, सबका साथ सबका विकास, ये नारे की अगर किसको जरूरत है तो महा विकास आघाड़ी को। सर, राशि दलवी ने एक बयान दिया है कि मस्जिदों को जिस तरह से तोड़ा जा रहा है, तो देश में एक तरह से सिविल वॉर। देखिए, सिविल वॉर भारतीय जनता पार्टी देश में करना चाहती है और भारतीय जनता पार्टी की ताकत है जातीय दंगे और सिविल वॉर, लोगों में नफरत फैलाना और फिर चुनाव को लड़ना। लेकिन देश की जनता ने अब उससे सबक लेना चाहिए, अब देश न बटेगा न टूटेगा। चले थैंक यू। अगर वो पास सीट नहीं देती या आप लोग पूरी फॉर्मूला क्लियर नहीं करते हैं तो 25 और बार खड़े करें उनका इंटरव्यू। देखिए, अबू भाई जी से हमारी बातचीत चल रही है, जो सीटें उनके पास है वो तो उनको मिलने वाली है, लेकिन उनसे पहले उसने अबू भाई ने उनकी सीटें डिक्लेयर कर दी, ये भी ठीक नहीं है। शेतकरी शेखा पक्ष ने भी उनकी सीटें डिक्लेयर कर दी, ये ठीक नहीं है। महाविकास आघाड़ी में इस प्रकार से अगर कोई करता है तो लोग नाराज हो जाते हैं, हम उनसे निरंतर चर्चा जारी रखेंगे। फॉर्मूला क्या हुआ है सर, आप लोगों को फॉर्मूला बता दीजिए कि अभी तो आज रात को पता चलेगा। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।